मुलांसाठी, महिलांसाठी आणि वयस्करांसाठी वेगवेगळे काम करणाऱ्या या संस्था आपण पाहिल्या, त्यासोबतच अपंग आणि व्याधीग्रस्तांसाठी काम करणाऱ्या संस्था सुद्धा इथे आहेत. याशिवाय आणखी एक वेगळं वैशिष्ट्य म्हणजे आर्थिकदृष्ट्या दुर्बल वर्गासाठी श्रमिक विद्यापीठाच्या माध्यमातून इथे वेगवेगळ्या व्यावसायिक प्रशिक्षणाचं सुद्धा काम चालतं. आनंद निकेतनच्याच परिसरात उभं असलेलं हे श्रमिक विद्यापीठ ज्या कोर्सेससाठी मोठमोठ्या क्लासेस किंवा इन्स्टिट्यूटमध्ये महागडी फी आकारली जाते, तेच कोर्सेस इथे अगदी अत्यल्प फीमध्ये शिकवले जातात. गेली 15 वर्ष आम्ही या आनंद निकेतन या परिसरात आम्ही वेगवेगळे उपक्रम राबवत आहोत. त्यामध्ये ऑटोमोबाईल मेकॅनिक आहे, गॅस वेल्डिंग, आर्क वेल्डिंग आहे, त्यानंतर वायरमन आहे, मोटार वाइंडिंग आहे, फोटोग्राफी, असे विविध अभ्यास वर्ग आम्ही राबवतो. कॅन्सर रुग्णांसाठी काम करणारी एक महत्वाची स्वयंसेवी संस्था याच कॅम्पसमध्ये कार्यरत आहे, जिचे दोन महत्वाचे भाग आहेत. कॅन्सर रुग्णांना औषधांच्या स्वरूपात मदत करणं आणि दुसरं म्हणजे त्यांच्यासाठी किंवा त्यांच्या नातेवाईकांसाठी रोजगाराची निर्मिती करणं. मेरा हस्बंड बीमार था तो वही टाइम इधर मैडम मेरे को बहुत हेल्प किया. तो गुजर जाने को बाद मेरा छोटा बच्चा बुच्चा कुछ नहीं है, तो मेरा कोई नहीं है, अकेला है मैं. अरे इससे ही मेरा दिन जाता है. या दोन्हीसाठी टाटा समूहाची मदत त्यांना कोणत्या ना कोणत्या स्वरूपात आहे, जसं की ताज ग्रुप ऑफ हॉटेल्ससाठी देशभरात लिनन मटेरियलच्या बॅग्स पुरवण्याचं काम कॅन्सर रुग्णांसाठीची ही संस्था करते. त्याशिवाय कॉर्पोरेट कंपन्यांसाठी अनेक प्रकारची गिफ्ट प्रॉडक्ट्स इथे तयार केली जातात. इथल्या प्रत्येकाची व्यथा निराळी, पण आलेलं नशीब पचवून चालत राहण्याची त्यांची जिद्द कायम आहे, कारण इथल्या वेगवेगळ्या संस्थांची मदत त्यांच्या मागे आहे. एजाज अन्सारी चालतोय खोटा पाय लावून. रेल्वे अपघातात त्याचा एक पाय गेला, त्या पायाची जागा आता जयपूर फुटणं घेतलीय. कार्याच्या बाबतीत या स्वयंसेवी संस्थेने तर देशाच्या सीमाही ओलांडल्या आहेत. अफगाणिस्तान के जो हैंडीकैप थे उनको फ्री में जयपुर फूट दिए और वो लोग इतने उत्साहित थे वहाँ पे पैर लगने के बाद में कि वो दिखाते थे कि एक पैर हिंदुस्तानी एक पैर अफगानिस्तानी और हिंदुस्तान के जय जयकार लगाते थे, नारे लगाते थे हिंदुस्तान जिंदाबाद ऐसे करके. या 7.5 एकरात आहेत अशा अनेक कहाण्या इथल्या हजारो झाडांच्या सावलीत वाढत असलेल्या. ही जागा रिडेव्हलपमेंट साठी जाऊ नये असं त्या सर्वांना वाटतंय, कारण याच सावल्यांमध्ये त्यांचा निवारा आहे, आपलेपण आहे, हर्ष आहे, आनंद आहे, उमेद आहे, निरागस बाल्य आहे, हळवे क्षण आहेत, काही स्वप्न आहेत, काही आशा आहेत, काही निराशा आहेत, आणि त्या निराशांमधूनही बाहेर येण्याचं एक आत्मबळ त्यांच्यासाठी इथेच आहे, ज्यानं त्यांना दिलंय आयुष्यातील उणीवा भरून काढण्याचं धैर्य सतत अविरत.